सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आझाद मैदानामध्ये गेले 2 दिवस झालं सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची दखल राज्य सरकारनं घ्यावी ही भूमिका राज्यातल्या एसटी कर्मचारी वर्गाची आहे. राज्यामध्ये जवळजवळ 89,000 ते 90,000 आसपास एसटी कर्मचारी आहेत. दिपवाळी तोंडावरती आल्यानंतर सुद्धा दिपवाळीला बोनस किमान 15,000 रुपये मिळाला पाहिजे ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय होऊ शकला नाही. एका बाजूला एकतर विलिनीकरण करा किंवा 7वा वेतन आयोग द्या ही मागणी प्रामुख्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी पहिल्यापासून लावून धरलेली आहे आणि यावर निर्णय होणं अत्यंत गरजेचं आहे. अशा 16 मागण्या राज्य सरकारच्या समोर एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा शक्ती संघर्ष संघटनेच्या माध्यमातून ठेवलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा पगार नियमित झाला पाहिजे, त्याची हमी सरकारनं घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर पाठीमागच्या काळामध्ये जी काय मूळ वेतनामध्ये वाढ दिली गेली 3,000, 4,000, 5,000 याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी आहेत आणि त्या त्रुटी दुरुस्त केल्या पाहिजेत. परंतु ज्या कामगार एसटी कामगार संघटनांनी राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं वाटोळं केलं, एसटीला भ्रष्टाचाराच्या खाईमध्ये लोटली, अशा भ्रष्ट कामगार संघटनेंच्या बरोबर सरकार चर्चा करतं, पण ज्यांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये एसटी वाचावी म्हणून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये प्रतिदीर्घ असा लढा दिला त्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर त्या संघटनेबरोबर मात्र सरकार बोलत नाही ही खेदजनक बाब आहे. आणि हे मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घातल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उद्योगमंत्री उदय सामंतजी यांनी उद्याच्याला उपोषणकर्त्यांच्या बरोबर तातडीनं बैठक घेऊन आम्ही एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊ आणि मार्ग काढायचा प्रयत्न करू अशी भूमिका त्यांनी त्या ठिकाणी घेतली. मी त्याचं स्वागत करतो, परंतु एसटी कर्मचाऱ्याला जर उद्या योग्य न्याय नाही मिळाला तर दिपवाळीमध्ये आम्ही जनतेची कोणतीही हाल अपेक्षा कोणत्याही प्रकारच्या करणार नाही, पण दिपवाळीनंतर महाराष्ट्रातलं एसटीचं चाक जाग्यावर थांबलेलं सरकारला दिसेल हे मी सरकारला नम्रपणानं सांगू इच्छितो. सरकार 2 बैठका झाल्या पण फक्त चर्चा होतात आणि चर्चेचे कागद परत गोंधळून ठेवले जातात असं ह्यावेळी होऊ नये ही दक्षता आम्ही उद्याच्या बैठकीमध्ये घेऊ आणि ही बाब मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनाला आणून देऊ. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.